न्यूज गावाचा विकास देशाचा विकास। जिंतूर शहरातील ईदगाह परिसरात मिस्किन कॉलनीमध्ये पत्रकार रिया चाऊस यांना लहान अवस्थेतील तपकिरी होला नावाचं पक्षी जखमी अवस्थेत सापडला होता। शहरात असलेले पक्षीमित्र अनिल उरटवाड यांना याबाबत पत्रकार रियाज यांनी माहिती दिली। यानंतर पक्षीमित्र अनिल यांनी वेळीच धाव घेऊन सदर जखमी चिमुकल्या होला पक्षास पाणी पाजून आणि आवश्यक औषधोपचार करत जीवदान दिले आहे। विविध पक्षाचे गाढे अभ्यासक अनिल उटरवाड यांनी गाव माझाशी सदर होला पक्षासंबंधी अशी माहिती दिली आहे की या तपकिरी होला पक्षाचे शास्त्रीय नाव स्ट्रिप्टोपेलिया सेनेगॅलेन्सिस तसेच इंग्रजीमध्ये याला लॉफिंग डव असेही म्हणतात। तपकिरी होल्याची लांबी अंदाजे 27 सेंटीमीटर असते। होला आकाराने मैनेपेक्षा थोडा मोठा असतो। तपकिरी होला छोटा सडपातळ आणि लांब शेपूट असतो। या पक्षाच्या पोटाकडील बाजू आणि डोके तपकिरी गुलाबी रंगाचे असतात। छातीच्या वरच्या बाजूवर काळ्या रंगाच्या ठिपक्यांचा पट असतो। याचा आवाज मृदू असतो। तपकिरी होला संपूर्ण भारतासह महाराष्ट्रसुद्धा आढळतो। तपकिरी होला झुडुपी डोंगराळ भाग कोरडवाहू शेती आणि मनुष्यवस्तीतही दिसतो। जमिनीवरील वेचलेले धान्य आणि बियाणे प्रामुख्याने खातो अशी सविस्तर माहिती पक्षीमित्र अनिल उरटवाड यांनी दिली आहे। गाव माझा न्यूज साठी गुणीरत्न वाकोडे जिंतूर परभणी।